बाईटच्या रनआपमध्ये उंच तर गेलाय, लांब किती लांब लचक मिड विकेटला, वेध उंचालाय बॉर्डरी लाईनच्या बाहेर, ओमकार ठाकूरच्या बॅटमधून आलाय या पहिल्या इनिंगचा या स्पर्धेतील पहिला षटकार. षटकाराच्या मदतीनं स्कोर आता झालाय 8 रन. षटकातील पुढचा बॉल ऍक्रॉस द लाईन बॅटच्या रनआप मध्ये, तिथे पुन्हा एकदा निवडलाय फ्लाइट एटीट माइटी हिट, इथे आक्रमण होतोय मात्र गोलंदाजांवरती आणखीन एक ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार. हा तर थँक्यू. तर पहा इथे तीन चेंडू तीन षटकार ठोकले. तर अक्षय बॅटिंग चांगली झाली आहे. आता पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्लेच्या नाणेपैकी जिंकली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तलोजा मजकूर टीमनं. बॅटिंगसाठी अंबतीत केलं खिडका लिहिला ओमकार ठाकूर, अकाउंट खुलं केलं 2 न, त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमध्ये लागोपाठचे 2 षटकार आलात. बॅटिंग चांगली होती पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. भूषण वरती आक्रमण, हा चेंडू सुरेख होता खोलवर टाफ्याचा आणि इथे फिल्डिंग खराब झाली आहे. मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर आता पुढे झाला आहे 15 वरती. योगेश पवार साठी प्रादेशिक लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 5000 रुपये ते अक्षय पाटील कडनं आणि 3 बॉल 3 षटकार योगेश साठी नूतन राजेकडनं 1000 रुपये, म्हणजे 3 बॉल 3 षटकार 6000 रुपये आणि 25 रन जरी मारल्या योगेश पवारनं तरी अक्षय पाटील कडनं देखील 5000 रुपये, म्हणजे 25 धावा देखील मारल्या तरी 5000. इथे प्रादेशिक लागलाय योगेश पवार, या टीमचा ट्रम्प कार्ड आहे, एक जबरदस्त फलंदाज आहे. किती एक वर्ष दाखवले खिडकाला लो फुल टॉस बॉल गॅप इथे हे फिल्डिंग थोडी खराब झाली आहे आणि या धावा भेटतील त्या 2 लेझी क्रिकेट पाहायला भेटलाय पहिल्या मॅच मध्ये. तलोजा मजकूर टीमच्या बाजूने खराब क्षेत्ररक्षण झालं, 2 धावा 2 अकाउंट खुलं केलं योगेशनं, संघ धावून पोहोचलाय 17 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटला, एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 18. थँक्यू. तर या मंडळासाठी 500 रुपयाचा आर्थिक योगदान आला. बालाराम म्हात्रे साहेब एक क्रिकेट प्रेमी आणि ज्येष्ठ नागरिक तलोजा मजकूर, हरिभक्त पारेंना त्यांची भूमिका, होय वारकरी नयन पायपंढरी भूमिका त्यांची राहिली गेली. तर बालाराम म्हात्रे साहेब यांच्याकडनं स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक योगदान लागलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती हेमंत पाटील. योगेश पवारनं खुलं केलंय 2 न धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये. भूषण वरती आक्रमण केलं, रन 18 आल्या पहिल्या षटकामध्ये. आता गोलंदाजी वरती आला पेटूच्या दुसऱ्या षटकामध्ये, आमंत्रित केलं हेमंत पाटीलला गोलंदाजी ट्रॅक वरती. योगेश पवार साठी देखील प्रादेशिक लागलाय, अक्षयकडनं 3 बॉल 3 षटकार 5000 रुपये त्याचप्रमाणे नूतन राजेकडनं 1000 रुपये, कुणाल पाटील याच्याकडनं देखील 2000 रुपये लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार मारले तर 1000 रुपये आल्या त्या कुणाल पाटीलकडनं. योगेशवरती पारदर्शक लागलाय या टीमच्या, एक धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा आता पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 29 धावा. षटकातील पुढचा बॉल टॅप केला अँडरम बॉक्स ड्राईव्ह चा हा फटका पाहायला भेटला, एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचला. आता तो मात्र 20 वरती मॅन ऑफ द सिरीज साठी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी वाईग, चांगलं आयोजन नियोजन
आज आपण पाहतोय ओम ठाकूर बाप्पा मोरिया क्रिकेट संघ तलोजे मजकूर चक्रीडा नगरी मध्ये चिंडू चाललाय सरळ गॅप मोठी आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगान आलेत एकच धावे वरती समाधान सचिन गावंडा यांच्याकडनं पारदर्शक लागला आता तलोजे मजकूर टीम साठी तीन हॅट्रिक विकेट साठी 10,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपये लागले आता गोलंदाजासाठी देखील पहिलीच मॅच उद्घाटन झालं मान्यवरांच्या हस्ते त्यानंतर मात्र एट्रियम देखील खुलं झालं खूप मोठं पारदर्शक लागलाय दोन्ही टीम साठी योगेश पवार फटका इथे हवे मध्ये फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला पकडलाय जेल संपलाय ओमकार ठाकूरचा खेळ पहिला धक्का टीम खिडकालीला ओमकार ठाकूर बॅक टू द आउट हॅलो तर बापांच आपण पहिल्या सत्रासाठी 25 मिनिट्स आपण टाइम अलर्ट करायचा आहे कारण आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत कारण आज शो मॅच देखील असेल वकील साहेब असतील त्यानंतर पोलीस निरीक्षक ही शो मॅच देखील असेल तर आपण त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं ओ टू सौरभ थँक्यू कार्पेट बॉल चाललाय सिरल म्हणजे विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच दावे वरती समाधान एका दावेच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचला आता 22 धावा धावपलकावरती 21 धावे वरती पहिला धक्का लागला खिडकाली टीमला ओमकारची केली संपुष्टात ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार त्याला इथे मात्र बाद केलं जात गोलंदाजी चांगली झाली या षटकामध्ये हेमंतची षटकातील शेवटचा बॉल ऑलंद कार्पेट बॉल चाललाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव आणि षटक क्रमांक इथे संपलं दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 23-11.50 या सरासरीनं पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केला भूषणनं कमबॅक केलं हेमंत पाटीलनं आणि लगेचच आम्ही सन्मानाकडे बोलतोय जिथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल पाहुणे यांचा करतो आम्ही ओ टू साईराजे थँक्यू तर मुख्य व्यासपीठावरती अर्थात पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि दलितांचे कैवारी आणि कोरोना योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं संतोष शेठ भोईर साहेबांचं करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत तर गोपालराजे साहेबांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते अर्थातच आपण पाहिला तर गोपालराजे साहेब यांचा आपण यांच्या शुभ हस्ते अर्थातच संतोषदादा भोईर साहेबांचा आपण करूया मायेचे उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून करू या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा हार्दिक स्वागत संतोष शेठ साहेबांना आम्ही विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर यावं आपला इथे मान सन्मान भारतीय संस्कृती अतिथी देव भव ही संस्कृती इथे जपली जाते तर बाबांना आम्ही विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपल्या मान्यवर अर्थातच पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक संतोष दादा भोईर साहेबांचं करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून फार मोठं योगदान या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाची इनामी राशी देखील त्यांच्या माध्यमातून बहाल करण्यात आली तर संतोष शेठ भोईर साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करू आम्ही हार्दिक स्वागत थँक्यू त्यानंतर अर्थातच संतोष पाटील साहेब तलोजा मजकूरचे माजी सरपंच आणि खऱ्या अर्थानं फार मोठा योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील लाभलाय आणि एवन जोडी दीपक शेठ पाटील असतात नेहमी सातत्याने त्यांच्या जोडीनं आणि आमच्या संतोष दादा पाटील साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक स्वागत थँक्यू सो मच आजची रंगत आमच्या मान्यवरांच्या संगत ओ टू कॉम्बॉक्स सौरभ त्यानंतर निश्चितच सोपान निरुकर साहेब देखील आहेत आमचे जावई बाबू ते कुठे असतील तर या व्यासपीठावरती या आपण आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या बाबत संगम डिसिजन काय बाईज आहे का बॅट कट आहे
धावपलका वरती धावा एक ना आता पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 24 रन ज्या भूषणनं धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 18 त्याच्यावरती कॅप्टननं पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. कुठेतरी मीमने हेमननं चांगली गोलंदाजी केली त्यांना 5 धावा खर्च केल्या पण काहीतरी मीमने यावेळेला फुल टॉस बॉल होता व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये तेजस पाटीलच्या आला हा निर्धाव चेंडू. गेम प्लॅनिंग काहीतरी आहे तलोजा मस्कोट टीमची. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये धावा 18 खर्च केला मागडा ठरला त्यानंतर हेमंत आला त्याने कमबॅक करायचा प्रयत्न केला पुन्हा एकदा जबाबदारी भूषणवरती देणं गरजेचं होतं का कॅप्टनला हा प्रश्नचिन्ह. पण पहिल्या बॉलवरती एक रन आली त्यानंतर डॉट बॉल आला. कुठेतरी आता या ओव्हरमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न भूषणकडनं चालू आहे त्याच्यासमोर एक चांगला फलंदाज आहे. यू मे सा डेफिनेटली हिट यस्ट्या उद्ध्वस्त केल्या तेजस पाटीलच्या लागला आणखीन एक धक्का टीम खिडकालीला 24 वरती दुसरा धक्का तेजस पाटील बॅक टू डग आउट. धावपलका वरती धावा 24 22 वरती पहिला धक्का लागला ओंकार ठाकूर बाद झाला त्यानंतर दुसरा धक्का 24 वरती लागला बाद झाला तेजस पाटील आणि गुणलेखाच्या भूमिकेत पाहू शकाल आपण धीरज राजेला आणि त्याचप्रमाणे तेजस पाटीलला हे दोन गुणलेखक प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण स्मार्टफोन वरती एलईडी वरती पाहू शकाल. जितेंद्र गोंधळी हे ऑनर आहेत. चांगली स्पर्धा चांगलं आयोजन नियोजन तलोजे मस्कूरच्या क्रीडा नगरीमध्ये आपण एन्जॉय करतोय त्या प्रेक्षकांचा देखील मनपूर्वक स्वागत. फटका इथे हवेमध्ये लॉंग ऑफला पकडलाय झेल आणखीन एक धक्का वन मोर विकेट डाऊन तू चल मे आया परतीचा इशारा इथे बाद झाला. आता ऋतिक मात्रे लागणारा मैदानावरती 24 वरती आणखीन एक धक्का. थँक्यू. तर या मॅचचा आनंद घेतात अर्थातच नितीन शेठ पेंधरवरून शुभेच्छा येतात ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजा मस्कू टीमला. तर नितीन आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. एक आयोजन एका दिवसाचं आयोजन पेठाल नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून असाल तर नितीन शेठ आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. निलेश पवार आला आता मैदानामध्ये. षटकातील हॅट्रिक बॉल फुल टॉस बॉल होता नो बॉल विमर बॉल घोषित केलाय पंच. नो बॉल आहे विमर वन प्लस वन अशा दोन धावा ऍड होतील आणि दोन धावेच्या बरोबरीनं धावपलका वरती 26 दोन बॉल वरती दोन विकेट मिळवल्यात मिमनेनं भूषणनं त्यानंतर कुठेतरी आता नो बॉल फेकला. विमर बॉल फ्री असेल त्याचा सामना करेल फलंदाज सलामीला आलेला योगेश पवार अजूनही मैदानामध्ये. त्याच्यासाठी एटीएम झालंय कुल अक्षय पाटीलचं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 5000 नूतन राजेकडनं 1000 कुणाल पाटीलकडनं 2000 फटका चांगला उडवला हवेच्या लाठांवरती स्वार करत असताना फेकून दिला मेन विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना योगेश पवारचा हा तडाकेबाज षटकार सा. थँक्यू. 25 धावा जरी बॅट मधून आल्या योगेश पवारच्या तरी त्याला 5000 रुपयात. त्याच्याकडे आता एटीएम खुलं केलं अक्षय असतील नूतन असतील कुणाल असतील. हा देखील चेंडू खूप चांगला होता गुड लाईन स्पोर्ट पुन्हा टेकअप घेतला बॉलनं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. षटक्रमांकही ते संपलं 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 32. थँक्यू. तर नेक्स्ट मॅच असेल दुर्गेश 11 नारायण टीम आणि त्यांना फाईट करील टीम राजाराणी घोट.
तर दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी आले असतील, तर टी शर्ट घेण्यासाठी तुम्ही रिपोर्ट करा। टीम दुर्गेश इलेवन नारायण टीम आणि त्यानंतर राजाराणी गोट टीम। तर ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानावरती, ऐकूया जबरदस्त संगीत डीजे मास्टर वैभव। थैंक यू डीजे। षटक क्रमांक तीसरा संपल, धावपळका भरती धावा 32 रन पाहू शकाल। पहिल्या षटकामध्ये 18 दिल्या, त्यानंतर 9 दिल्या, त्याचा स्पेल राहिला खूप चांगला। फक्त त्याने 27 धावा खर्च केल्या, त्याला विकेट मिळाला 2, कुणीतरी थोडा मागळा ठरला। पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, कमबॅक केलं भूषणनं आणि 3 षटकाचा खेळ संपत असताना धावपळका भरती धावा 32 रन पाहू शकाल। आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज जय पाटील। जय आला गोलंदाजी वरती, निलेश पवार। पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, चाललाय लॉन्ग ऑन ला, फिल्डिंग झाली आहे चांगली। एकच धाव, इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते तिसरे पंचांकडे। आता मात्र तिसऱ्या पंचांकडे पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल आपण संगम राजे, मैनपंचा कित्येक वर्षाचा क्रिकेट अनुभव, स्पेअरला एक छप्पनचा मयूर राजे, ओम ठाकूर बापा मुरिया क्रिकेट क्लब तलोजे मजकूर। आजचा पहिला दिवस स्पर्धेचा एक दमदार आयोजन, राजा सरकार राजशाही आयोजन पाहू शकाल या स्पर्धेमध्ये। आणि त्यात मला नोट आउट आहे, नोट आउट आहे आणि पूर्णपणे या स्पर्धेसाठी या टीमचे पुरस्कर्ते नितीन गावड यांना पूर्ण काही मेहनत घेतली आहे। ओम ठाकूर बाप्पा मोरिया क्रिकेट टीम साठी त्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आहे ती पुरस्कृत केली आहे, या टीमचे पुरस्कृत आहेत। आणि प्राप्ती लाईव्ह जितेंद्र भोंदली, मात्र पूर्णपणे या थेट प्रेक्षक पण आमचे 2 कॅमेरामॅन सज्ज देखील आहेत आमच्या सोबत आज, त्यांचा आपण आवाज ऐकाल। रायगड सबलाशनचे उपाध्यक्ष योगीजी बडवी, याच गावचे सुपुत्र, एक जबरदस्त सुशिक्षित साही राजेना पाहू शकाल, धीरज राजेला आपण पाहू शकाल गुणलेखाच्या भूमिकेमध्ये, तेजशा पाटीलला देखील पाहू शकाल। षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला उडवलाय, जाईल का बॉडी लाईनच्या बाहेर गेलाय, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना योगेश पवार ठोकतो आणखीन एक षटकार सा। थँक्यू। या षटकाराच्या मदतीनं रन आता 39 रंगरंगोटी पाहू शकाल, पूर्णपणे सजावट मंडप डेकोरेटर्स त्याचप्रमाणे असतील वैभव आणि डीजे वैभव देखील आहेत, त्यांना देखील पूर्ण क्रीडा नगरीला सजावट केली आहे, रंगरंगोटी आणण्याचं काम देखील केलंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करू। 9 बॉल 19, आता जर 6 आल्या तर 5000 रुपयाचा मानकरी होऊ शकेल। फटका चांगला, फटका वेमध्ये उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, सोडलीय इथे झेल, दिलय जीवनदान ते योगेश पवारला, झेल सोडला, कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये नक्कीच म्हटलं जातं वृद्ध वाक्य, आणि इथे झेल सोडला योगेशचा, ज्या योगेशला 2 षटकार राखवले धीरज, त्याला दिलेलं जीवनदान किती महागात पडू शकेल। अक्षय पाटील यांच्याकडनं पारितोषिक देखील लाभलंय, 25 रन मारल्या तर 5000, 3 बॉल 3 षटकार जरी मारले तरी त्यांच्याकडनं 5000 रुपयात। फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉनला, एकच दावेवरती समाधान, एका दावेच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचला, स्कोरबोर्ड वरती 41 रन
जय पाटील या षटकामध्ये या षटकातील अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत, त्यांना चार बॉल नऊ धावा खर्च केला, त्याला विकेट कॅरी झाली असती पण कुठेतरी क्षेत्ररक्षकांना दाखवलेली चुकी आणि त्यानंतर सोडलेला हा झेल, दिलेलं जीवनदान योगेशला अजूनही किती घातक ठरू शकेल, अजून आठ बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल खूप चांगला होता, ऑफ स्टंप द यॉर्कर बॉल फेकला होता, जय पाटीलनं स्वतःच्या पॉलोत्रमध्ये चेंडूला गॅदर केला, निर्धाव बॉल आला. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे, धावफलकावरती 41 रन 41 धावा, धावफलकावरती चौथं षटक प्रगती पथावरती. 22 वरती पहिला धक्का लागला, त्यानंतर 24 वरती दुसरा लागला, त्यानंतर पुन्हा एकदा 24 वरती तिसरा धक्का लागला या टीमला. नेक्स्ट मॅच दुर्गेश 11 नारायण आणि राजा राणी घोट टीमचे कॅप्टन आपण देखील इनिंग ब्रेक नंतर लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकी करणार आहोत. फटका चांगला कव्हरचा, हा सौंदर्यमय फटका क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग झाली आहे क्षेत्ररक्षक माध्यमातून आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये आणि या दोन धावेच्या बरोबरीनं संघाता जाऊन पोहोचला आहे स्कोरबोर्ड वरती. त्या 43 धावा, चार षटकांचा खेळ संपला, धावपलकावरती धावा 43, तीन गड्याच्या मोबदल्यात किरकाळ टीमची डिझाईन. हॅलो, तर शेवटचा पुकार असेल, चला नारायण टीम आणि राजा राणी घोट टीम, चला टॉस साठी आपण या, कारण पहिलं सत्र झाल्यानंतर तुम्हाला लगेच इथे टॉस बॉक्स मध्ये लगेचच यायचं आहे. विनंती करेन दोन्ही टीमला की आपण लगेचच यायचं आहे. थँक्यू. गोलंदाजाला आहे गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषिकेश हना मारीचं हे षटक आहे, शेवटचं षटक, स्लो कोर्टचं षटक आहे. पहिलाच बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाली आहे एका धावीच्या बरोबरीनं. नेक्स्ट मॅच दुर्गेश 11 नारायण आणि राजा राणी घोट या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतो, इनिंग ब्रेक नंतर लगेचच नाणेफेकी होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या मान्यवरांच्या हस्ते, आपल्याला देखील सूचना दिली जाते आपण देखील लगेचच इनिंग ब्रेक नंतर या. दोन टीमचे कॅप्टन दुर्गेश 11 नारायण आणि राजा राणी घोटचे कॅप्टन, दोन कॅप्टन आपण उपस्थित दाखवायचे. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला आला, कार्पेट चालला मेन विकेटला, एकच धाव, दुसरीचा प्रयत्न चालू आहे, दुसरी धाव होईल का पूर्ण, इथे दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा स्कोरबोर्ड वरती 46 रन 46 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक, पहिल्या इनिंगचा शेवटचा हे षटक, नाणेफेकी जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा लगेचच घेतलाय निर्णय कॅप्टननं. बॅटिंग करत असताना खिडकाळी टीम 46 वरती पोहोचली आहे. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव केली आहे पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, ती दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट झाली आहे कॅरी, ती योगेश पवारची आणि लागणारा मैदानावरती चौथा धक्का. थँक्यू डीजे. 25 धावा इथे मात्र उभारल्यात योगेश पवारनं आणि त्यांच्यासाठी देखील पारदर्शक होतं अक्षय पाटील कडनं. फटका चांगला, फटका इथे फसलाय, पकडलाय झेल लॉंग ऑफला, आणखीन एक विकेटचं पतन झालंय. लागणारा हा पाचवा धक्का टीम खिडकालीला. आणखीन एक धक्का लागला 47 वरती,
पांचवा धक्का लागला। 22 वरती पहिला गडी बाद झाला, त्यानंतर 24 वरती दुसरा, त्यानंतर पुन्हा एकदा 24 वरती, त्यानंतर 47 वरती चौथा बाद झाला, त्यानंतर पुन्हा एकदा पाचवा गडी 47 वरती बाद झाला। 47 धावा धावपलका वरती शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत। षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरती कलेक्ट झाला नाहीये। बॉल क्षेत्ररक्षक आहेत, एकच धावेवरती समाधान, एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा आता पुढे जात असताना 48 रन, 48 धावा धावपलकावरती। ऋषिकेश हे षटक चांगलं राहिलं, कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांनी या षटकामध्ये केला। धावा फक्त पाचच दिल्यात, एक विकेट त्याच्या खात्यामध्ये कॅरी झाली आहे। पाच बॉल मध्ये पाच धाव, एक विकेट त्याला मिळाली आहे। म्हणजे स्लोगन षटकामध्ये कुठेतरी हाणामारीचं षटक आहे, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, रोक लावली आहे फलंदाजावरती। तर या इथे मात्र हा चेंडू देखील लाईन खराब आहे, लाईन खराब आहे, लक्ष्टमला सोडून जातो। पंचांचा इशारा आला, वाईट बॉल, एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 49 रन। आणि या षटकातील पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक, कितीचा टार्गेट सेट करेल दुर्गेश इलेवन नारायण टीमचा संघनायक आणि राजा राणी घोट। शेवटचा अखेरचा कॉल आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे। लगेचच आपण नाणेफेकीसाठी या, वारंवार तुम्हाला कॉल दिले जातात, प्लीज। फलंदा कार्पेट चाललाय लॉगॉनला, क्षेत्ररक्षक आहेत हिमान सोडी, झाली मिसफील, एक धाव केली, पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे। आणि इथे दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेत असताना रन आउटच्या स्वरूपात बाद धावपलकावरती टोटल लागली 51। आणि आता येणारे बॉल शिल्लक असतील, आता मात्र येणारे बॉल दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 30 बॉल, आणि आता 52 धावेची गरज असेल ती उत्तर दुसऱ्या षटका दुसऱ्या या इनिंग मध्ये। आणि इथे मात्र नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय टीमचे कॅप्टन आपण देखील या, दुर्गेश इलेवन नारायण टीमचे कॅप्टन आणि कॅप्टन राजाराणी घोटचे कॅप्टन आणि कंपल्सरी जेसिंग, ड्रेसिंग जेसिंग कंपल्सरी, चांगले टी शर्ट आपण पाहू शकाल। टीमला पुरस्कार दे, चांगलं आयोजन नियोजन ओम ठाकूर बाप्पा मोरया क्रिकेट क्लब तलोजे मजकूरच्या माध्यमातून नाणेफेकीसाठी या टीम नारायणचे कॅप्टन, टीम राजाराणी घोटचे कॅप्टन या लगेचच या नाणेफेकीसाठी। आणि येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 52 धावेचा टार्गेट कशा प्रकारे पार केला जाईल या टीमच्या माध्यमातून या डिपेंड होतील की रोखल्या जातील ते ऐकूयात। तर याच प्रवासातील रेकॉर्डचे एक जबरदस्त आवाज, हिंदी असो मराठी असो, योगेशजी मडवे आमचे परम मित्र मायक्रोफोन वरती, थँक्यू सो मच। तर या स्पर्धेसाठी गोपालराजे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा आर्थिक योगदान लाभला गेला, त्यांचा देखील मनपूर्वक आभार। बालराम म्हात्रे साहेब यांच्याकडे देखील 500 रुपये आले, त्यांचा देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू। तर इथे मात्र शार्दूल इलेवन खिडकाली टीमनं धावसंख्या जमा केल्यात एकत्रित आपण पाहिल्या, तर 51 धावांची झुंजार खेळली आणि 52 धावांचा इथे रनरेट मात्र चेस करायला लागेल। स्पर्धेचा नियम आहे चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी, आणि इथे 52 धावा तुम्हाला कम्प्लीट करायचं आहेत। तर शेवटची फुकार टीम राजाराणी घोट संघाला शेवटची फुकार असेल, आणि नारायण टीमला लगेच टॉससाठी तुम्हाला एकत्रित यावं लागेल। तर कॉम बॉक्स मध्ये इथे होतील मात्र बदलाव, पुन्हा एकदा पनवेल समालोचन असोसिएशन समितीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष योगेश मडवी सर आमच्याकडे जोडले जातील। तर फार मोठी एक स्पर्धा देखील आपण एन्जॉय करणार आहोत, आमदार ट्रॉफी, येत्या 7 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत राज्यासारखं आयोजन, अर्थातच आमच्या आयोजक कमिटी असतील, संतोषदादा पाटील साहेब असतील, त्यानंतर आमचे दीपकदादा पाटील साहेब यांची फार मोठी मेहनत, येत्या 7 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत निश्चित ज्या स्पर्धेसाठी ज्या संघांना अस्तित्व नोंदवत असेल त्यांनी बबलू पाटील, दीपक शेठ पाटील, साई राजे, योगेशजी मडवी सर यांच्याशी देखील आपण कॉन्टॅक्ट करू शकाल। ओ टू कॉम्बॉक्स। तर इथे आम्ही टॉस करू, अर्थातच संतोषदत्त पाटील साहेब, तर भरतराजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी करू।
तर इथे आम्ही करू नाणेफेकी भरतराजे साहेब यांच्या शुभास्ते आम्ही इथे नाणेफेकी करू. एका बाजूला टीम नारायण टीम तर त्यांना फाइट करेल आमची राजाराणी गोट टीम. पाच षटकांची मॅच असेल, चेसिंग मात्र कंपल्सरी. तर भरतराजे साहेब यांच्या शुभास्ते आम्ही करतो नाणेफेकी आणि नाणेफेकीचा कॉल जातो तो मात्र टीम नारायण. तर सर्वप्रथम आपला निर्णय कळवा कारण मॅच इथे चालू झाले. क्षेत्ररक्षण करू. तर पाच षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तर प्रदीप, एकंदरीत शेवटचाच एक प्रश्न असेल, आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर खूपच छान आहे, पहिल्यापेक्षा तर आता खूपच टाइट. ओके थँक्यू. तर दोन्ही टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून देऊ खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू योगेश मडवी सर. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा गणरायांना नमन करून नवीन स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. विश्वास द बेस्ट बुद्ध टीम शुद्ध गुड गेम. एक क्वालिटी लेवलचं क्रिकेट या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॉल चांगला आहे, स्क्वेअर कट करतोय, सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि चेंडू सीमारेखा बाहेर येतोय. या मॅच मध्ये या इनिंग मधला दुसरा चौकार. दोन बाल दोन चौकार, 52 धावांचं टार्गेट. स्ट्राइक एंड वरती खेळाडू बालू राजे स्वतःच्या होमग्राउंड वरती खेळत आहेत आणि आज अप्रतिम सुरुवात. 52 धावेचं टार्गेट आणि त्याला प्रत्युत्तर छान दिलंय. पुन्हा एकदा उडवला इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू, एक षटक व सीमारेखेच्या बाहेर लगातार तीन बॉल तीन चौकार. हॅलो. तर दीपक शेठ पाटील याच्या माध्यमातून स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा आणि तीन चेंडूवरती तीन षटकार टोकणाऱ्या फलंदाजाला मिळतील इथे 2000 रुपये. थँक्यू दीपक शेठ पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत. वो टू कॉम बॉक्स. थँक्यू. तर टीमची टोटल एकूण 12 वरती अप्रतिम सुरुवात. 52 धावेला उत्तर देताना छान अजून एक यावीस मात्र चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेनं आणि चेंडू दन 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 करत लगातारचा चार बॉल चार चौकार. थँक्यू थँक्यू सो मच. तर ओम ठाकूर तलोदा मजकूरचे आमचे ऑल इंडियर्स त्यांना आम्ही विनंती करू की आपण मैदानाच्या चौफेर बसत आहे, तुम्हाला बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि संध्याकाळी तुम्हाला निश्चितच टीमच्या माध्यमातून आकर्षक पार्टी देखील देण्यात येईल. तर ऑल इंडियर्सला विनंती करतोय की आपलं चार चेंडू चार चौकार अप्रतिम सुरुवात आपल्या टीमसाठी. 52 धावेचं टार्गेट होतं टीम तोजे मजकूर टीम ओम ठाकूर बापा मोरिया तोजे मजकूर आयोजित क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. चार दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा आज स्पर्धेतला दिवस आहे पहिला आणि आता पाच चेंडूमध्ये पाच चौकार. अप्रतिम बॅटिंग अप्रतिम बॅटिंग. बालू राजे ज्यानं पाच चेंडू मध्ये पाच चौका ठोकल्यात आणि 52 धावेला उत्तर देताना छान सुरुवात. थँक्यू तलोजा मजकूर टीम. जर बालूराजेची फलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळे बालूराजेसाठी. पाच चेंडू पाच चौकार, सहा चेंडूवरती सात चौकार येतील का? हा देखील एक जबरदस्त उत्कंठा लागली प्रेक्षक वर्गाला. ओ टू कॉम बॉक्स योगेश मडवी सर. पाच चेंडू पाच चौकार अप्रतिम अप्रतिम खेळ. सचिन गाभण यांच्याकडनं जर सहावा सात चौकार ठोकले तर 10,000 रुपयाचं प्राइस देखील आहे बालूराजेसाठी. तर शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा उडवलाय बॉल, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईटला. तोपर्यंत त्या ठिकाणी दोन धाबा झाले कंप्लीट. पहिलं षटक कंप्लीट होतं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तो जो मजकूर टीम टोटल 22 रन्स आणि आता समीकरण बदललंय 24 बॉल मध्ये फक्त 30 धाबेची गरज.
थैंक यू डीजे। तर निश्चित योगेश मेडू सर या पाहिला एक वादली खेली करता बालू राजे पाहिला सात चेंडू होते तर सात चौकार आले असते। तर दीपक शेठ पाटील यांच्याकडून देखील एक हजार रुपयाचा पारितोषिक होता। त्यानंतर आमचे सचिन शेठ गावंड यांच्याकडून देखील बक्षिसांची खैरात होती। तर एकंदरीत योगेश सर या ठिकाणी आपण पाहिलं ना तर सुरुवात खूप चांगली झाली मी म्हणेन तलोच्या मजकूर टीमची। तर सचिन गावंड या ठिकाणी असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे। ओम ठाकूर बाप्पा मोरिया तो जे मजकूर आयोजित क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा चार दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिला प्रतिम मॅच तुम्ही एन्जॉय करतात। व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाशय आम्ही केला स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि त्याचनंतर सामन्याला सुरुवात झाली। टीम खिडकालीने बनवल्या प्रथम सत्रामध्ये 51 धावा आणि त्याला 52 धावेला उत्तर देताना प्रत्युत्तर छान दिलंय बालूराजेनं। पाच लगातार चौका टोकले आणि पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा त्याने एकवटल्या। सचिन गावंड यांच्याकडनं लगातार तीन षटकार मारले तरी 5000 रुपयाचं कॅश प्राईज असेल। यावेळीचा बॉल चांगला होता पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय रन्स मिळाले एक सिंग बरोबर टीमची टोटल लेग बाईकच्या स्वरूपामध्ये टीम टोटल एकूण धावसंख्या 23 धावा 29 धावेची अद्याप गरज आहे। मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी संघर्ष तुम्हाला करावा लागेल कारण ही लढत आता हा बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक दूर राहिलेत तर रन्स त्या ठिकाणी मिळते सिंगल आणि बालूराजेची विकेट फार महत्वाची होती। सिंग बरोबर टीमची टोटल धावसंख्या 24 यावीचा फटका देखील देखना है चाललाय सीमारेखेच्या दिशेनं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत विकेट नंबर 5 अर्थात मैदानात बाहेर होईल संगम पाटील बॅक टू दडगाव। थँक्यू वैभव। तर या स्पर्धेसाठी दोस्ती दुनियातील राजा मनोज सार्थक आपण पाहिलं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आणि आमच्या ब्रह्मराजेवरती फार मोठं प्रेम त्यांचं राहिलं। तर खऱ्या अर्थाने बालाशेठ धुमाल यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक योगदान लाभलं त्यांचं मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करू आणि नारायण टीमच्या साठी बालचंद्र शेठ पाटील यांच्याकडनं फार मोठ्या शुभेच्छा आल्या तर थँक्यू। तर बालाशेठ धुमाल साहेब या ठिकाणी आले असतील तर त्यांना आम्ही विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि बाप्पा मोरिया तलोजा मजकूर टीमच्या ऑल इंडिया चला मैदानाच्या चौफेर आणि एक विशेष सूचना फाईन लेग मध्ये एक पडदा आहे बघा तिथे लाईन मारले तर तो षटकार चौकाराची रेषा असेल मित्रांनो याच्याकडे लक्ष आपण केंद्रित करावं। बरेच सारे नियम स्पर्धेमध्ये असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आमचे मित्र बंधुतुल्य साईराजे। एकदा धावसंख्या आपण पाहिली डॉट चेंडू आलाय ओव्हर नंबर सध्या सुरू झालाय 2 आणि आता चेंडू फेकले गेले 4 व्हेरी गुड कम बॅक आपल्या टीमसाठी कम बॅक करून देतो। पहिल्या ओव्हर मध्ये थोडस मागड षटक फेकलं गोलंदाज ऋतिक म्हात्रेनं तब्बल 22 धावा दिल्या आणि त्याचनंतर आता टीमला कम बॅक करून देतोय ओव्हर नंबर दुसरं फेकत असताना ओमकार पुन्हा एकदा ओमकार ठाकूर गोलंदाज तयार। यावेळीचा चेंडू कट केला स्क्वेअर कट चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण झाले चांगलं तोपर्यंत मिळतील त्या ठिकाणी 2 धावा 2 धावेने संघ पोहोचलाय फुल स्कोर 26 रन म्हणजे या षटकात आतापर्यंत फक्त 4 धावा आल्यात आपल्या टीमला कम बॅक करून देतोय कारण बिना संघर्ष कोई महान नाही बनता जब तक ना पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नाही बनता आणि या कठीण संघर्षामध्ये आता कठीण वेळेत तुम्हाला मोठा संघर्ष करायचा आहे टीम ज्ञानेश्वर पाटील षटकार हॅट्रिक साठी त्यांच्याकडनं प्राइज असेल आणि हा आलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं वन बाउन्स लॉंग ऑफ सीमारेखेच्या बाहेर चौकार। टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 30 रन्स आणि आता जिंकण्यासाठी राहिले समीकरण फक्त 22 धावीची गरज चेंडू शिल्लक 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये गरज येते 22 धावीची पकड कितने भी कसलो ये फिसलती जरूर आहे ये वक्त है जनाब
बदलता जरूर आहे. आणि षटक जरी पहिलं तुमचं मागणं राहिलं तरी एखादा षटक तुमच्या मॅचला कलाटणी देऊ शकतोय. आणि तो कलाटणी देणारा षटक आता टीम खिडकालीला फेकायचा आहे मैदानावरती. पाच षटक तुम्ही पाहतायत पाच ओव्हरच्या मॅच मध्ये टीम खिडकालीनं बनवल्या. 51 धाबा आणि 52 धाबेच स्वतःच्या होमग्राउंड वरती खेळत असताना त्यांच्या समोर 52 धाबा आणि बालूराजेनं केलेली विस्फोटक खेळ त्याची सुरुवात आपल्या टीमला एक मोठं योगदान मिळवून देते. आणि आता जिंकण्यासाठी त्यांचा रस्ता थोडासा सोपा होत चाललाय. 18 बॉल मध्ये आता 22 ची गरज आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मागवती. हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय परफ्यूम डिलिव्हरी. नाकाला जणू काही स्पर्श करून जाणारा चेंडू स्ट्राईक एंड बत्ती बालू राजे. एकूण धावसंख्या जर पाहिली तर एकूण स्कोर 30 रन लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 गोलंदाज शार्दुल पवार ओव्हर नंबर 3 फेकतोय. चांगला चेंडू व्हाईट वॉकर पॉइंटला. खराब क्षेत्र रक्षण आणि बॉडी बॅलन्स करता आला नाहीये. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत त्या ठिकाणी धावा कंप्लीट केले तिकून 3 रनिंग बिटवीन द विकेट. दिक्की चांगली. आणि आता सिंगल डब्बाच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतो. त्या टीमला 52 धावेचं टार्गेट 33 रन टीमची टोटल. आणि आता फक्त 19 धावेची गरज आहे. 16 बॉल शिल्लक आहेत. 16 चेंडू 19 धाबा. अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येक टीमला टी शर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. खूप चांगलं आयोजन. पुन्हा एकदा आपण कौतुक करूया पूर्ण कमिटीचं. हा चेंडू लाईन चेक करतात पंच. यस संगम राजे मेन पंचांच्या भूमिकेत सांगतात की हा चेंडू वाईट आहे. आणि अतिरिक्त रन्स आता टीमची टोटल 34 34 या धावसंख्येमध्ये. फक्त 18 धाबीची गरज. चेंडू आणि धाबांच्या मधला अंतर फारच कमी होत चाललाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पुन्हा एकदा फेकलाय. ऑन साइट मध्ये खेळाडू आहेत. तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फार छान आहे. आणि 2 धाबीने संघ पोहोचलाय 36 वरती. आता 15 बॉल शिल्लक राहिले. आणि 15 बॉल मध्ये अवघ्या 16 धाबीची गरज आहे. नेक्स्ट लढत राजाराणी खोट वर्सेस नारेन. ही बिग फाइट असेल. यावेळीचा फटका चांगला आहे. आणि क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी जजमेंट करतायत. धक्का क्रमांक 2. मैदानात माघारी परतावं लागेल. भूषण पाटील बॅक टू द डगआउट. आपल्या टीम साठी त्यानं अवघ्या 8 धावेचं योगदान दिला. तो बाद झालाय. न्यू बॅट्समन येतो मैदानावरती. आता अनुज माडवी टीमचा तारणहार. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडला तेव्हा अनुज माडवीनं चांगला खेळ केलाय. परंतु आता टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये. टीम लक्ष 52 धावेचं आणि त्याचनंतर टोटल सध्या स्कोरवरती 36 रन झाल्यात. म्हणजे फक्त 16 धाबीची गरज राहिली मॅच जिंकण्यासाठी. ती मैदानावरती तो मस्को टीम. श्रीकृष्ण क्रिकेट टीम तो मजकूर 52 धाबीचं टार्गेट. आता सुरुवात छान करून दिली बालूराजेनं. त्याच्यानंतर आता 2 विकेट गेल्यात. नो बॅट्समन अनुज माडवी डावकऱ्या त्याचा खेळाडू आहे. आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत बॉल फेकले गेलेत 4. म्हणजे अद्याप 2 बॉल शिल्लक आहेत. 14 मध्ये 16 गरज. बॉल चांगला पडल्यानंतर डीप राहिला. आणि शॉर्टलेगला 1 रन त्या ठिकाणी मिळते. एकदा बिने संघ पोहोचलाय 37-37 या धावसंख्येवरती. आणि आता समीकरण उरलंय येणाऱ्या मॅच मध्ये. फक्त गरज राहिली आहे ती 15 धाबीची. 13 चेंडू 15. समीकरण थोडस सोपं होत चाललंय. काहीतरी रणनीती आखावी लागेल. एकाच 2 विकेट जरी आल्या ना
तरी सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करू शकतात, कारण जर एखादं षटक सामन्याचं चित्र तुमचं बदलवित असेल तर येणारा एखादा चांगला षटक देखील तुमच्या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. फक्त मनामध्ये विचार चांगले पाहिजेत, कॉन्फिडन्स आत्मविश्वास सुधावती ठेवला तर. हा चेंडू फुल टॉस आहे आणि फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू सीमा रेखा बाहेर, येतोय षटकार. ओव्हर समाप्त झाले 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 43 रन आणि आता गरज राहिली आहे मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 9 धावेची. थँक्यू. चला 12 प्रतिनिधी पाणी घेऊन चला आपण, तलोदा मजकूर टीम चला आपण पाणी घेऊन चला. बालूराजे 10 चेंडू मध्ये 32 धावेची शानदार इनिंग आणि त्याच्यानंतर पाहिलं तर आता टीम 43 वरती पोहोचली आहे. फक्त 12 चेंडू मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी श्रीकृष्ण क्रिकेट टीम तवज मजकूरला 12 मध्ये गरज आहे फक्त 9 धावेची. योगेश मी म्हणेन बालूराजेनं आजचा दिवस खऱ्या उद्घाटन सोहळा गाजवला मी म्हणेन, आणि यांच्या खेळीसाठी यांचे बंधू किरण राजे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा आर्थिक योगदान बालूराजेसाठी आलंय. तर किरण राजेंचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तर निश्चित तळोजे मजकूर टीमचे 12th मॅन अमर पाटील वाढदिवस देखील त्यांचा आहे, वाढदिवसानिमित्त अमर आपल्याला शुभेच्छा, हॅपी बर्थडे अमर. आणि आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत आणि 12व्यामधून 11व्यामध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, त्याचं नाव आहे वाढदिवस. तर पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक हार्दिक स्वागत शुभेच्छा. पहिला चेंडू लॉब केलाय, चाललाय चेंडू यावेळी लॉंग लेगच्या दिशेनं आणि चेंडू सीमा पार चौकार. तर 5 धावेची फक्त गरज आहे, सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे. ओ सुचितचा प्रयत्न, सर बॅटनं जर धावायत असते तर काही गरज नाहीये, कारण कधी कधी हा प्रयत्न देखील मागात पडतो टीमला. परंतु सध्या परिस्थिती चांगली आहे टीम तोजे मजकूरची, कारण जिंकण्यासाठी आता उघ्या 5 धावेची गरज आहे. टीमची टोटल लागली आहे 47 वरती. पुन्हा एकदा मॅच फिनिश केली आहे, शेवटचा बॉल षटकार ठोको तिथे टीमनं जिंकली आहे मॅच. अर्थात श्रीकृष्ण क्रिकेट संघ तोजे मजकूर हा सामना विन होत आहे. अभिनंदन करेल विजेत्या संघाचं, हार्ड लक खिडकली टीम. तर योगेश पवार यावा आपण या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल, अक्षय पाटीलच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केलं जातं. योगेश